नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कॉम्पिटिशनचा विविध स्पर्धांचा विचार करणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत वेगवेगळ्या घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि सर्वांना विनंती करणार आहे की या स्पर्धांमध्ये आपण आवर्जून भाग घ्यावा. मित्रांनो, जसं आपल्याला माहितीच आहे की यावर्षी आपण आजादी का आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, ज्याच्यासाठी केंद्र सरकारने आजादी का अमृत महोत्सव ही खूप मोठी चळवळ सर्वांमध्ये समावेश करून घेण्यासाठी साजरी करत आहोत आपण, किंवा त्या चळवळीचा एक आपण भाग आहोत. यासाठीच आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत केले जात आहे, ज्याला आपण कल्चरल मिनिस्ट्री ऑफ इंडिया म्हणतो आहे. या अंतर्गत बऱ्याचशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यापैकी 3 स्पर्धांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे आणि मी सर्वांना विनंती करतो आहे की आपण या 3 स्पर्धांमध्ये अवश्य भाग घ्यावा आणि या 3 स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करावं. याचं खूप मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा घेतली जाणार आहे, तर या स्पर्धांची मी तुम्हाला माहिती 1 बाय 1 देणार आहे आणि या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल, अजून जरी तुम्ही या माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही माझं चॅनल जे अकॅडमिक इन्साइट्स या नावाने आहे, हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करावं. तसेच इथं जो बेल आयकॉन दिसतो तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करावा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आपोआप त्याचे नोटिफिकेशन तुमच्या नोटिफिकेशन बारवरती येत राहतील. तर सर्वांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा आणि या व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे काम करून तुम्ही या येणाऱ्या स्पर्धांमध्ये अवश्य भाग घ्यावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धांसाठी वेगवेगळ्या वयोगटासाठी सुद्धा या स्पर्धा आहेत. तर आपण बघूयात पहिली स्पर्धा कुठली आहे. राईट युअर ओन देशभक्ती गीत, स्वतःचं तुम्हाला देशभक्ती गीत लिहायचं आहे आणि ते देशभक्ती गीतासाठी एक कॉम्पिटिशन त्याने ठेवलेलं आहे. जसं की आपण बऱ्याच दिवसापासून जुनी आणि नवीन लोकभक्तीपर गीत बघतो आहे, ऐकतो आहे, लिहितो आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त नवीन देशभक्तीपर गीत तुम्हाला लिहायचं आहे जे नवीन असेल आणि ह्याच्यासाठी एक कॉम्पिटिशन केंद्र सरकारच्या कल्चरल मिनिस्ट्री ऑफ इंडिया अंतर्गत घेण्यात येणार आहे आणि त्या स्पर्धेचं नाव आहे देशभक्ती गीत आणि या देशभक्ती गीत कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. तर त्याच्यासाठी ही पहिली कॉम्पिटिशन आहे, त्याचं नाव आहे देशभक्ती गीत. ते तुम्हाला स्वतःचं गीत तुम्ही स्वतः लिहायचं आहे, नवीन गीत असलं पाहिजे आणि इतर गीतांशी त्याचा म्हणजे पुराण्या गीतांसारखं ते असायला नको आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना काय आहेत त्या पण ते बघूयात. तर ह्याच्यासाठी पार्टिसिपेशनसाठी एज लिमिट आहे 16 ते 45 वर्ष वयोगटातील लोक ह्याच्यासाठी पार्टिसिपेट करू शकतील. हे आहे एज लिमिट. त्यानंतर ही आहे ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यामार्फत तुम्हाला या कार्यक्रमामध्ये किंवा या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. बघूयात आपण जाऊन डायरेक्ट काय प्रोसिजर आहे, कसं ॲप्लिकेशन करायचं आहे, नेमके पुन्हा सूचना काय आहेत याचा आपण थोडासा आढावा घेऊयात. मी क्लिक करतो आहे या अशा प्रकारच्या वेबसाईटला आणि मग आपण बघूयात कोणकोणत्या गोष्टी तिथं आहेत आणि त्याप्रमाणे आपण सुरू करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे ती वेबसाईट जिथं जाऊन तुम्हाला तुमचा या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे. इकडे बघा, इथं ही अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथं या देशभक्ती गीत ही जी स्पर्धा आहे याच्यामध्ये त्यांनी काही माहिती इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाची जी अपेक्षा आहे ती अशी आहे की नवीन प्रकारचं गीत असावं आणि या नवीन प्रकारच्या गीतामध्ये विशेषतः भारताची जी सध्याची करंट परिस्थिती आहे, भारताने जी सध्या करंट प्रकारची काय होतं पण नवनवीन क्षेत्रामध्ये जे आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्या सर्व गोष्टींचा समावेश या देशभक्तीपर गीतामध्ये असावा जे तुम्ही लिहिणार आहात. त्यानंतर हा आहे सिलेक्शन क्रायटेरिया. तुम्हाला तुमचं जे गीत लिहायचं आहे ते त्यासाठी वयोमर्यादा त्यांनी ठरवून दिलेली आहे. 16 ते 45 वर्ष वयोगटातील लोकच या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. तुमचं गीत हे देशभक्तीपर गीत असावं
तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये जमते, मातृभाषा असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, त्या भाषेमध्ये ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये काय गोष्टी असाव्या, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की क्रिएशन रिफ्लेक्ट्स द थॉट ऑफ न्यू इंडिया, भारताची नवीन जे थॉट आहे त्याच्याबद्दल असावं, भारताचं जे सध्याचं करंट सक्सेस आहे, यश आहे, त्याच्याबद्दलचं त्याच्यामध्ये उल्लेख असावा, अशा प्रकारचं हे गीत असावं. ही जी कॉम्पिटिशन आहे ती चार स्टेजमध्ये होणार आहे. त्या चार स्टेजेसचा इथं उल्लेख मी केलेला आहे किंवा इथं उल्लेख तुम्हाला दिसेल. पहिला जी स्टेज आहे त्याला तहसील लेवल किंवा तालुका लेवल स्टेजला होणार आहे. दुसऱ्या स्टेज आहे डिस्ट्रिक्ट लेवल स्टेजला होणार आहे. तिसरी स्टेज आहे ती स्टेट और युनियन टेरिटरी लेवल, ज्याला आपण राज्य पातळी किंवा केंद्रशासित प्रदेशाची लेवल म्हणू शकतो. आणि जी चौथी स्टेज आहे ती आहे नॅशनल लेवल. या नॅशनल लेवलला सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. अशा प्रकारच्या या चार लेवलमध्ये ही देशभक्तीपर गीत स्पर्धा होणार आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी विशेष अशा विनिंग एंट्रीजसुद्धा तिथं कन्सिडर केल्या जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी स्पर्धेतून असे काय म्हणतो आपण त्याला विजेते घोषित केले जाणार आहेत. त्याचं एक प्रपोज टाईमलाईन त्यांनी दिलेली आहे आणि या टाईमलाईननुसार या सर्व स्पर्धा होणार आहेत. जसं की आपण म्हणतो आहे 31 ऑक्टोबरला हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. तहसील लेवलच्या ज्या स्पर्धा आहेत त्या साधारणपणे 31/10/2021 ते 31/1/2022 दरम्यान होणार आहे. तसं हे एक टाईम टेबल आहे आणि यानुसार या सर्व स्पर्धा होणार आहेत. जर तुम्हाला स्पर्धेमध्येच पार्टिसिपेट करायचं असेल तर खाली पार्टिसिपेट नावचा ऑप्शन येतो, त्याच्यानंतर त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होतो. ह्याच्यामध्ये हा फॉर्म तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इंग्लिशमध्ये हा फॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे, फुल नेम आहे, तुमचं मोबाईल नंबर टाकून तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करता येईल मोबाईल नंबर, ईमेल आय डी आहे, जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, लँग्वेजेस आहेत, तुम्हाला ज्या कुठल्या लँग्वेजेस समजा तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी जे काय करणार आहात त्या भाषांचे तुम्हाला आवर्जून उल्लेख करायचा आहे. पुन्हा ॲड्रेस तुमचा प्रॉपर टाकायचा आहे, तुमची पूर्ण माहिती, स्टेट, डिस्ट्रिक्ट असेल, पिनकोड असेल, तहसील असेल, तालुका असेल, त्या सर्व माहिती व्यवस्थित झाल्यानंतर तुमचं जे काय गाण्याची फाईल आहे, देशभक्तीपर गीत लिहिल्याची जी फाईल आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. आणि अपलोड झाल्यानंतर हा कॅपचा कोड जो आहे, व्हेरिफिकेशन कोड, तो टाकून खाली इथं अंडरटेकिंगचा जो हा चेकबॉक्स दिसतो आहे त्याला टिक मार्क केल्यानंतर सबमिट बटणावर ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता. ही स्पर्धा सर्वांसाठी ओपन आहे, कुठल्याही प्रकारचं याच्यासाठी बंधन नाही. ही स्पर्धा पूर्ण भारतभर घेतली जाणार आहे. तर माझे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, सर्व लोकांना, सर्व माझ्या या यूट्यूब चॅनलवरती प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये अवश्य भाग घ्यावा. ही जी स्पर्धा घेतली जाणार आहे ती देशभक्तीपर गीत या टायटलसाठी किंवा या हेडिंग अंडर घेतली जाणार आहे. सर्वांनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपण तो व्हिडिओ लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझा व्हिडिओ हा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या आवड ज्यांना कोणाला आवड आहे अशा लोकांना या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करता येईल. आणि जास्तीत जास्त लोकांना, नातेवाईकांना, विद्यार्थ्यांना, मित्रांना हा शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कमेंट करायला विसरू नका. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या स्पर्धेबद्दल माहिती घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.